नमस्कार, मी कोमल। तुम्हा सर्वांचं आपल्या परिवारात खूप स्वागत। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, वैवाहिक जीवनात सतत वादविवाद होत असतील तर काही उपाय तुम्ही नक्की करून बघा, नक्कीच फरक पडेल। तर ते उपाय सुरू करण्याआधी आपण श्री स्वामी समर्थांना त्रिवार वंदना करून आजच्या व्हिडिओकडे वळूया आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा। बघा मित्र हो, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात नाती म्हणजे रिलेशन्स खूप महत्त्वाचे असतात। त्याच नात्यांच्या जोरावर जर आपण जगत असतो, गोड आंबट तिखट आणि थोडंसं आंबट थोडंसं तिखट आणि खूप गोड असणारं आणि शेवटपर्यंत साथ देणारं असं नातं म्हणजे नवरा बायकोचं नातं। सगळ्यांच्या नात्यांची गंमत वेगळी असते, पण प्रत्येक सुखदुःखात सोबत असलेली आणि आयुष्याची मजा वाढवणारी नाती म्हणजे नवरा बायकोचं नातं। असे म्हणतात की नवरा बायकोला आणि नवऱ्याला बायकोच असते, बायकोला नवरा काहीही झालं तरी। त्यामुळे नातं टिकताना जपताना आणि फुलवताना काळजी घ्यायला हवी, यातील गोडवा कमी होऊ देऊ नका। पण आजकालच्या नात्यांचा ट्रेंड बघता आणि घटस्फोटाचे प्रमाण बघता नातं हे नातं नसून केवळ व्यवहार झाला आहे। बरोबर बोलती आहे ना, तुम्ही ऐकताय ना? आणि हे असे दिसून येत आहे की एकमेकांकडून करण्यात आलेल्या अवाजवी अपेक्षा आणि त्यातून निर्माण होणारे अपेक्षा भंग यांचा परिणाम म्हणजे वाढते घटस्फोट असे दिसून येते। नात्यांची मजा ती उलगडण्यात आहे, एकमेकांना समजून घेण्यात, स्वभाव ओळखण्यात, छोटे मोठे रुसवे फुगे घालवण्यात, प्रेमाने जवळ घेण्यात, नव्या स्पर्शाची ओढ असण्यात। पण हे सगळं समजण्यात उमजून समजून उमजून घेण्याआधीच नात्यांची वीण सैल होत आहे। प्रत्येकच नात्यात चढ उतार येत राहतात, अगदी आई मुलाच्या नात्यात पण बऱ्याचदा वैचारिक मतभेद होतात। पण म्हणून नातं संपत का? तर नाही, असे होत नाही। मग नवरा बायकोच्या नात्यात लगेच टोकाचे निर्णय घेऊन ते संपून टाकणे हा त्यावरचा उपाय नाही। मग त्यासाठी एकमेकांना समजून घेण्यासाठी किमान एकदा प्रामाणिकपणे प्रयत्न करायला हवा आहे ना? तुम्ही पण त्या गोष्टीशी सहमत असाल। आजच यासाठी मी तुम्हाला काही उपाय घेऊन आले आहे आणि ज्यामुळे नवरा बायकोचे सतत होणारे वाद आणि त्यांचा त्रास दोन्ही खात्रीने कमी होईल। चला तर जाणून घेऊया कोणते उपाय आहेत। कारणे समजून घ्या हा पहिला उपाय आहे। प्रत्येक कपल्समध्ये खूप वादविवाद होण्याचे कारणं असू शकतात, पण ज्याने होणारा परिणाम मात्र सारखाच असतो आणि तो म्हणजे नात्यात येणारा दुरावा। त्यामुळे वाद का होत आहे, याची नेमकी कारणं कोणती, याचा जरा शांतपणे विचार करा आणि वादाच्या मुळाशी जा। एकदा का नेमके कारण समजले तर मग त्यातून ओळखून होणारे वाद टाळण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो। उदाहरण द्यायचे झाले तर जोडप्यामधील एखादी व्यक्ती खूप शिस्तबद्ध असेल आणि त्याबरोबर दुसरी व्यक्ती असेल तर मग वाद होतात। ती वस्तू इथेच का ठेवली, मला त्यामुळे माझ्या वस्तू सापडत नाही, तू जरा जागची वस्तू जागच्या जागेवर ठेवायला शिक, असेच बरेच काही घडते। तर अशा वेळी दुसऱ्या व्यक्तीने आपल्या अंगात शिस्तबद्धता बाळगण्याचा प्रयत्न करायचा आहे। तसे नसेल जमत तर निदान त्या व्यक्तीसमोर ती वस्तू जागच्या जागी ठेवण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे वाद होणार नाही। सोपं आहे ना? दुसरा आता करा उपाय आहे, तो म्हणजे शांत राहणे। बऱ्याचदा निरर्थक गोष्टीवर तोंडाला तोंड देत बसण्यापेक्षा समोरचा चिडला असेल तर शांत राहण्याचा शहाणपणा असतो। मग आपला मुद्दा बरोबर असला तरीही समोरची व्यक्ती चिडलेली असताना मी कशी बरोबर आहे हे सांगण्याचा प्रयत्न करू नये। तिसरा उपाय आहे, तो म्हणजे योगा करावे। कधी कधी परिस्थिती इतकी विचित्र होत जाते की कळतही पण वळत नाही अशी होते, व आपापल्याला चिडचिड करायचे नसते तरी देखील आपण डोक्यातील विचारांचा त्रासांचा राग कोणावर तरी काढून मोकळे होतो आणि चूक आल्यावर मग त्याचाही त्रास होतो तो वेगळाच। त्यामुळे रोज सकाळी उठल्यावर थोडासा वेळ काढून योगा प्राणायाम करावे, यामुळे शांत आपल्या डोक्यातील कचरा कमी होतो आणि शांतता लाभते, गोष्टी सुटायला लागतात। चौथी गोष्ट आहे ती म्हणजे दुर्लक्ष करणे। बऱ्याचदा प्रयत्न करूनही समोरची व्यक्ती त्रास होईल असंच वागते, अशा वेळी सरळ दुर्लक्ष करायचं। पुढचा आहे निरपेक्ष राहा।
जोडीदाराकडून काही अपेक्षा असतात त्या पूर्ण झाल्या नाहीत की मग अपेक्षा भंगाचं दुःख आणि त्यातून वाद होतात। त्यापेक्षा अपेक्षाच ठेवू नका, कोणीच कधी परिपूर्ण नसतो, त्यामुळे तशी अपेक्षाही करू नका। पुढचा उपाय आहे, स्वतःचा आनंद शोधा। आपल्या काय करून आनंद मिळतो ते करा, गाणे ऐका, फिरायला जा, मनसोक्त भटकंती करा, शॉपिंग करा, कोणाशी तरी गप्पा मारा, पुस्तकं वाचा, फिल्म बघा, असे काहीतरी छान करा ज्यामुळे तुम्हाला छान वाटेल, त्यामुळे मूड एकदम फ्रेश राहील। पुढं आहे ते म्हणजे कामात गुंतून घ्या, स्वतःला इतके गुंतून टाका की वाद करण्यासाठी वेळच मिळणार नाही। आपल्या छंदाला आपले कमवण्याचे साधन बनवा, त्यामुळे वेळ छान जाईल, काम उत्तम होईल, पैसा मिळेल आणि मिळणारे समाधान लाख मोलाचे असेल। तर असे थोडक्यात उपाय होते। तुम्हाला कोणताही टोकाचा निर्णय घेण्याआधी एकदा पूर्ण विचार नक्की करावा। नवरा बायको या दोन व्यक्तीप्रमाणे पूर्णपणे वेगळ्या वातावरणातून परिस्थितीतून एकत्र आलेले असतात, त्यामुळे एकमेकांना समजून घेताना सामावून घेताना त्रास होणार, वाद होणार, भांड्याला भांडं लागणार, पण म्हणून भांडतच बसू नका। मी आशा करते की दिलेल्या सर्व उपायांनी नवरा बायकोतील वाद टाळण्याचे मार्ग मिळाले असतील। या उपायांनी जर एक जोडपे समजून घेऊ शकले तरी सार्थक होईल। सर्वांना सुखी संसाराच्या खूप शुभेच्छा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।